नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे ब्रहन मुंबई महानगरपालिकेतर्फे आजची वॅकन्सी निघालेली आहे परमनंट नोकरी तुमची या ठिकाणी असणार आहे पगार जो आहे तुम्हाला या ठिकाणी नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी मिळणार आहे महिला पुरुष दोघं या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात वय जे आहे तुमचं अठरा ते अडोतीस वर्षाच्या दरम्यान असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकणार आहात अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे दोन नऊ दोन हजार बावीस या ठिकाणी आहे अधिक माहिती जी आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आपण आलेलो आहे बृहन्मुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभाग यांच्यातर्फे जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी सहाय्यक जनसंपर्क अधिकारी या पदासाठी वेकन्सीज निघालेल्या आहेत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी वेबसाईट देखील दिलेली आहे त्यावरून तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात तर मित्रांनो या ठिकाणी वेतन श्रेणी जी आहे तुम्हाला या ठिकाणी नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी पगार मिळेल प्लस या ठिकाणी ग्रेड पे जे आहे तुम्हाला या ठिकाणी चार हजार चारशे रुपये या ठिकाणी दिलं जाणार आहे या ठिकाणी एकूण पाच रिक्तपद्यांसाठी वॅकेन्सीज आहे कॅटेगरीनुसार पदे या ठिकाणी दिलेली आहे आपण ज्या कॅटेगरीतून या ठिकाणी येत असाल त्यानुसार या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता वय या ठिकाणी माहिती घ्यायची झाली व मित्रांनो तुम्ही जर सर्वसाधारण कॅटेगरीतून अर्ज करत असाल तर अडतीस वर्षापर्यंत तुमचं वय या ठिकाणी चालणार आहे आणि तुम्ही जर मागासवर्गातून येत असाल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी तुमची शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुमच्याकडे पदवी असणं आवश्यक आहे कला विज्ञान वाणिज्य विधी अभियांत्रिकी किंवा सम समकक्ष पदवी तुमच्याकडे असेल आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची पत्रकारिता जाहिरात जनसंपर्क व जनसंज्ञापन या विषयातील पदव्युत्तर पदवी जर तुम्ही धारण केलेली असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकणार आहात यापैकी कुठलीही शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्या व्यतिरिक्त तीन वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा देखील या ठिकाणी लागणार आहे निवड जी आहे मित्रांनो तुमची लेखी परीक्षेद्वारे या ठिकाणी केली जाणार आहे त्या संदर्भातील अभ्यासक्रम या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल कशाप्रकारे परीक्षा होणार आहे त्या संदर्भातील माहिती या ठिकाणी दिलेली आहे ऑनलाईन अर्ज जे आहेत मित्रांनो तुम्ही तेरा आठ दोन हजार बावीस ते दोन नऊ दोन हजार बावीस दरम्यान या ठिकाणी करू शकणार आहात फीज पेमेंट जे आहे मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला या ठिकाणी फीस पेमेंट भरायची आहे मागासवर्धकाकरता या ठिकाणी एक हजार रुपये व खुल्या प्रवर्गाकरता बाराशे रुपये इतके परीक्षा शुल्क या ठिकाणी आपल्याला भरले भरावे लागणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा अर्ज करण्यासाठीची वेबसाईट आणि पी डी एफची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल अर्ज करण्या अगोदर सर्व पी डी एफ आपण व्यवस्थित वाचल्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील असतात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो